मिशन इंडिया टीवी खबरों का पोस्टमार्टम। नमस्कार, आपण बघत आहात मिशन इंडिया टीव्ही न्यूज। मी ज्योती तोहगावकर। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर। चंद्रपूरकरांना पिण्याचे पाणी शुद्ध व मुकबल प्रमाणात मिळावे यासाठी जवळपास 350 करोड रुपये खर्च करून महापालिकेत येणाऱ्या सर्व प्रभागात अमृत योजनेचा लाभ व्हावा म्हणून शहरातील सर्वच रस्त्याचे खोदकाम सध्या सुरू आहे। त्याचसोबत पाईपलाईन टाकण्याचे काम अनेक महिन्यापासून महापालिकेच्या वतीने कासव गतीने सुरू दिसून येते। मात्र खोदून ठेवलेल्या त्या रस्त्यांना त्यामध्ये मातीचा भरणा देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असता पुढे शहरात वाहन चालवणे तर सोडाच, पण रस्त्याने पायदळ चालणे सुद्धा त्रासदायक होऊन चंद्रपूरकरांसाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरताना दिसते। याविषयी अधिक माहिती जाणून घेतली असता अशी माहिती पुढे आली आहे की या कामाचे कंत्राटदार हे शहरातील संपूर्ण रस्ते खोदत असताना तर दिसतात, मात्र काम झाल्यानंतर या रस्त्याची तात्काळ डागडोजी व्हायला पाहिजे, परंतु तसे न करता थातूर मातूर गड्डे बुजवून कंत्राटदार मोकळा होत असतो। याच कारणास्तव चंद्रपूर शहर हे सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे दिसून येते। आधीच चंद्रपूर शहर हे खोडसा खाणीकरिता प्रसिद्ध असल्याने त्या कारणामुळे प्रदूषणात सतत चंद्रपूर शहर ग्रस्त असतो। आता अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्याचे वाटोळे लागले आहे। महापालिकेच्या प्रभागातील नगरसेवक याकडे मात्र दुर्लक्ष करीत असून कुंभकर्णी झोपेत गेल्याचे सोंग घेत आहेत असा नागरिकांचा सूर ऐकायला मिळत आहे। चंद्रपुरात सर्वत्र धूळच धूळ झालेला दिसत असून धुळाने जणू थैमान घातल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। कोविड-19 महामारीच्या काळात कोरोना आजारांनी मरणाऱ्यांची संख्या कमी आणि प्रदूषणाच्या आजारांनी मरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते की काय, याची भीती आता चंद्रपूरकरांना वाटू लागली आहे। एकीकडे देशातून स्वच्छतेकरिता पुरस्कार प्राप्त करणारी व स्वतःची पाठ स्वतःच थोपटणारी आणि शहरात स्वच्छता मिशनचे बॅनर पोस्टर लावून तसेच जाहिरात करून महापालिका आता चंद्रपूरकरांच्या नजरेत तोंडघाशी पडलेली दिसते। चंद्रपुरात काही वर्षापूर्वी झालेले सुशोभित सिमेंट काँक्रिटिंग झालेल्या रस्त्याचे अमृत योजनेच्या नावाने बळी घेण्यात आले हे मात्र नक्की। या प्रदूषणामुळे चंद्रपूरकर नव्या नव्या आजाराने संक्रमित होतील हे महापालिकेला वेगळं सांगण्याची गरज नाही। त्यातल्या त्यात परिसरातल्या गटर नाल्याचीही कित्येक दिवसापासून साफसफाई केली गेली नाही। महापालिकेची केवळ घंटागाडीच घरोघरी जाऊन कचरा गोळा करते। चंद्रपूर शहर हे घरातील किरकोळ कचरा जमा केल्याने शहर स्वच्छ झाले असल्याच्या भ्रमात महापालिका असेल असे आता वाटू लागले आहे। चंद्रपूर शहराला आधीसारखंच प्रदूषित शहर म्हणून आता राज्यातच नव्हे तर देशपातळीवर ओळखल्या जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। शहरातील अंतर्गत रस्त्याचे तर समदे वाटोळेच झाल्याचे दिसून येत आहे। या प्रकारे शहरातील नागरिकांना निवड खोकले आश्वासन देऊन मोकळे होणारे स्थानिक जनप्रतिनिधी चंद्रपूरकरांना वांझोटे स्वप्न दाखवण्यातच स्वतःला धन्य समजतात की काय, असा मोठा प्रश्न जनतेला पडलेला दिसतो आहे। मिशन इंडिया टीव्हीसाठी शहर प्रतिनिधी प्रणित भगत, चंद्रपूर। अशाच काही ताज्या घडामोडींसाठी बघत रहा मिशन इंडिया टीव्ही न्यूज। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार।